वैजापूर तालुक्यातील शिवरच्या उपबाजार समितीमध्ये मुगाच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे त्यावेळी सभापतीच आमचे म्हणणे ऐकत नसतील तर घराणे मांडायचे तरी कुणाकडे असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय साधारण पंधरा दिवसांपासून इतर मार्केटमध्ये सहा हजारपेक्षा जास्त असलेला मुगाचा भाव बुधवारी पाचशे ते हजार रुपयांपर्यंत ढासाळ्यांनी शूरच्या उपबाजार समितीमध्ये मुगाचा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडत संताप व्यक्त केला दर का कोसळला शेतमाल कमी दरात कसा घेतला जातोय असा सवाल करत सभापतींनी स्वतः हजर राहून याविषयी जाब द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे आपला माल विकण्यासाठी सकाळपासूनच उपाशपोटी आलेले शेतकरी सभापतींची वाट पाहत चार वाजेपर्यंत तात्काळत उभे होते दोन तास थांबलेला लिलाव आणि सभापती उपसभापती मार्केटमध्ये येत नसल्याचे पाहून खंडाळा येथील सुभाष सूर्यवंशी या शेतकऱ्याने विजेच्या पोलावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यानंतर शिंदे शेतकऱ्यांना थांबवत सभापती रामहरी जाधव हो। यांच्याशी बोलून मार्केट मध्ये येण्याची विनंती केली सभापती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जाणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्याने घेतला यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते संजय पगारे एम न्यूज शिव काही शेतकऱ्यांनी मुगाच्या भावाला यो यो योग्य भाव मिळाला नाही म्हणून मार्केट बंद केलं होतं परंतु आज शासनाच्या लेव्हलला राज्याच्या लेव्हलला मुगाचे भाव कमी झालेले आणि मालही ओला बऱ्याच ठिकाणी दिसायला लागला त्यामुळे सहसरी एक्कावन्न भावांची सहसरी आज बऱ्याच ठिकाणी आहे तर त्यामध्ये इथे मुग एकोणपन्नास साठेचाळीस एकोणपन्नास भाव गेलेला आहे त्यामुळे आज आजचा निराव हो। कॅन्सल तिथे पुन्हा यांचा फेरनिराव करण्यासाठी शेतकऱ्याच्या संमतीने ठेवले